नमस्कार, सरितास किचनमध्ये आज आपण अगदी चुटकीसरशी लिंबाचा सरबत बनवण्यासाठी लिंबाचं किंवा सरबताचं प्रीमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत. तर हे प्रीमिक्स आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ज न वापरता करू शकतो. आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, तर अशी व्यक्ती शेअर करणार आहे की जी या क्षेत्रामध्ये तिचा 15 ते 16 वर्षाचा अनुभव आहे. तर आज महिला दिन आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि त्यानिमित्तानंच मी आज अशा व्यक्तीला इथं बोलवलं आहे की जिच्यामुळं आज तुम्ही मला इथे पाहता ओळखता. तर आज आपल्यासोबत आहे माझी मोठी बहीण सपना दीदी. नमस्कार सरिता, तुला आणि तुम्हा सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज दीदीला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझा इथंपर्यंतचा प्रवास कसा होता. बराच खडतर प्रवास होता, पण आम्हाला दोघींनाही माहिती आहे किंवा आम्हाला घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो प्रवास जरी खडतर असला तरी आम्हाला कधी असं वाटलंच नाही की हे आमच्यासोबतच का झालं, कारण आमची आई तशी होती, तिच्याकडे बघूनच आम्ही असं शिकत गेलो. आणि दीदीला बोलवण्याचं कारण म्हणजे तिनेच खरं तर माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात करून दिली. आम्ही चौघी बहिणी, पण आमच्यामध्ये सगळ्यात जास्त खडतर प्रवास हिचा होता. लग्नानंतरसुद्धा तो तसाच चालू राहिला आणि अजूनही तोच खडतर प्रवास किंवा तिचा तो संघर्ष चालू आहे. कदाचित तिच्यामुळं तुम्हाला काही प्रेरणा मिळेल म्हणून आज महिला दिनानिमित्त मला तिलाच बोलवावं असं वाटलं. तर आईस्क्रीममध्ये तुझा अनुभव किती असेल अंदाजे? आता मी जवळपास 15 वर्ष या आईस्क्रीमच्या क्षेत्रामध्ये होते. तर तिने स्वतः, त्यांचा स्वतःचं खूप मोठा बिझनेस होता आईस्क्रीमचा, त्या क्षेत्रामध्ये होते. आता सध्या ती नाही आहे. तिचा तो जो काही प्रवास आहे ते तुम्हाला आता रेसिपी बनवता बनवता ऐकायला मिळेलच. तर कशी रेसिपी आहे, म्हणजे तुम्ही हेच प्रीमिक्स तुम्ही वापरायचा का? हां, हेच प्रीमिक्स जे आपण आत्ता आपण बनवणार आहो ना, सेम तेच रेसिपी मी आधी बनवत होते. अजिबात यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही, काही नाही, म्हणजे नॅचरल पद्धतीने. लिंब महाग होती, हे आपल्याला बेस्ट ऑप्शन. हां, तर करायची सुरुवात. हो, तर आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये इथे मी 3 कप साखर घेतली. बरं, वजनाने मला वाटते अंदाजेही पाऊण किलो आहे. आणि जेवढी साखर आहे ना त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बरं, तर 1.5 कप पाणी आपण घालूया, म्हणजे 3 कप साखर आणि त्याच्या अर्ध पाणी. आता काय, साखर विरघळून घ्यायची. याचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा. तर मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे तर दीदीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अगदी 10 ते 12 वर्ष सगळं छान चालू होतं. कारण दीदीच्या घरी म्हणजे सासरी आईस्क्रीमचा बिझनेस होता, त्यावेळी अगदी तो व्यवस्थित चालायचा. त्यानंतर मग त्यांनी खूप त्याच्यामध्ये एक्सपान्शन चालू केलं की वेगवेगळ्या आपण व्हरायटीज ठेवूयात. तर दीदीचं शिक्षण तसं फार झालेलं नाही आहे, अगदी 12वीसुद्धा झालेली नाही आहे, पण तिने त्या बिझनेसमधल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेतल्या. घर तर सांभाळायचीच आणि त्याचसोबत भाऊजींना सगळ्या बाबतीत तिची मदत व्हायची. अगदी आईस्क्रीमचं ट्रेनिंग घेण्यापासून ते कसं तयार होतं, त्यानंतर त्या सगळ्या मोठमोठ्या मशीनरीज कशा यूज करायच्या, त्या मेंटेन कशा ठेवायच्या, असं नाही की फक्त ती जाऊन बनवायची, पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिने शिकून घेतल्या. आणि जवळपास त्या बिझनेसमधल्या 90% गोष्टी दीदी करायची किंवा दोघं मिळून करायचे, आणि दोघांनी मिळून खूप मोठा बिझनेस वाढवला. पण ते म्हणतात ना की कधी कधी आपण कल्पनेच्या बाहेर विचार करूच शकत नाही. तर दीदीचं वय अगदी 30 वर्षाची दीदी होते आणि भाऊजींना हार्टअटॅक झाला आणि पहिल्याच हार्टअटॅकमध्ये त्यांची डेथ झाली किंवा निधन झालं. आणि त्यामुळं ते अगदी खूप अचानक होतं. वर्षभर तर तिला उभारण्यातच गेले की म्हणजे त्या धक्क्यात पचवण्यातच गेले, पण तरीसुद्धा लहान मुलांना सोबत घेऊन तिने परत तो बिझनेस चालू करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. ता आठवला तरी पण अंगावर काटा येतो, इतकी अडचण होते. आणि अजूनही ती त्याचा तिचा संघर्ष चालू आहे. असं नाही की पैशांची अडचण होती, पैसे पण तसे भरपूर होते, पण आणि हे गेल्यानंतर सुद्धा 3-4 वर्ष मी ते दुकानांचं सांभाळण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला, पण अशा काही भयानक अडचणी आल्या की तो मला कुठेतरी थांबवावा लागला आणि प्रॅक्टिकली मला विचार करावा लागला. आणि त्यामुळं मी ते तिथंच थांबवलं. आणि पण काहीतरी करणं गरजेचंच होतं, त्यामुळे मग मी यूट्यूबची सुरुवात केली. आणि माझ्या हे सगळं करताना माझी आई मला समोर दिसायची आणि तिच्याकडूनच मला ही प्रेरणा मिळाली. हो, कारण आपल्यापेक्षा मला वाटते की ज्यावेळी आईवर अशी परिस्थिती आली होती त्यावेळी तिच्याकडं तर अगदी काहीच नव्हतं, त्यामुळं
ते म्हणतात ना की आपण ज्यावेळी दुःखात असतो त्यावेळी आपल्यापेक्षा दुःखी माणसाला आठवावं म्हणजे मग आपलं दुःख कमी होतं किंवा आपल्याला त्याच्यातून उभारी मिळते. तसंच कुठेतरी आमची आई आम्हाला नेहमी प्रेरणा देत असते की म्हणजे जेव्हा जेव्हा वाटतं की हे आपल्यावरच का, त्यावेळी फक्त आम्ही आईला आठवतो आणि म्हणतो की नाही त्या गोष्टीपेक्षा तरी आत्ता आम्ही खूप व्यवस्थित आहोत, सुखात आहोत. तर मला वाटतं हे आपलं विरघळ आहे, हो की नाही? आता याचा उकळी आणायची, उकळी आणायची. तर आता साखर विरघळलेली आहे, त्याला फक्त उकळी येण्याची आपल्याला वाट बघायची आणि मग एक तारी पाक, हा एक तारी पाक बनवायचा. एकदा उकळी आल्यानंतर पाक बनवायला वेळ नाही लागत. पण असं नाही बरं का की तिने लगेच तिचा बिझनेस सगळी स्टॉप करून टाकला, तर तिला कुठेतरी वाटत होतं की कदाचित आपल्याला हे थांबवावं लागणार आहे म्हणून बिझनेस स्टॉप करण्याच्या साधारण वर्षभर आधी ना दीदी हो तिने तिच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. कारण मी खरं सांगते आम्ही चौघी बहिणी आहोत, आमच्या सगळ्यांची गुरु आमची आईच आहे स्वयंपाकाच्या बाबतीत तर नक्कीच, पण आमच्या चौघींमध्ये सुगरण कोण असेल तर सपना दीदी. कारण मी सुद्धा अजून मला काही नवीन पदार्थ ट्राय करायचं असेल किंवा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर दीदीला कॉल करते की दीदी असं असं करू का गं, हे जमून येईल का, मग आमचं थोडंसं डिस्कशन होतं आणि मग माझे प्रयत्न चालू असतात. तर तुला म्हणजे कसं काय तू यूट्यूब चालू करण्याचं डिसिजन घेतलंस? आता खरं तर हे दुकान बंद करायचं, त्यानंतर काहीतरी करायचं करावं लागणार होतं, त्यामुळं मग मोठ्या बहिणीने म्हणजे स्वातीताईंनी पण मला खूप सपोर्ट केला आणि तिच्यामुळं मी यूट्यूबची खरं तर सुरुवात केली. सुरुवातीला तशी ग्रोथ मिळाली नाही, पण जसं जसं मी व्हिडिओ अपलोड करत गेले तसं तसं एक वेळ अशी आली की माझा चॅनल खूप ग्रो होऊ लागला. पण तरी घरातल्या काही अडचणींमुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं माझं, कारण सासूबाई पण आजारी असायच्या, मुलं पण लहान होती, त्यामुळं मग पुन्हा माझा चॅनल डाऊन झाला. पण तरीसुद्धा मी अजून सुद्धा हो मला एक खूप कौतुक वाटतं, कदाचित तिच्या जागी मी असते तर मी तर ज्यावेळी तिने मला हा सांगितलं होतं की तू पण यूट्यूब चॅनल चालू कर, तर माझ्यात खरं तर सुरुवातीला पेशन्स खूप कमी, म्हणजे आमच्या घरात कदाचित मीच असेल की माझे पेशन्स खूप कमी आहेत. आणि दीदीने मला सांगितलं त्यावेळी मी तिला म्हटलं होतं मी एकच महिना वाट बघणार आहे, नाही मिळालं तर मी सोडून देणार आणि कदाचित गणपती बाप्पाचे आशीर्वाद होते एक महिन्याला एक दिवस कमी असतं ना. माझा व्हिडिओ खूप आणि तो पण मोदकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आज मी तुमच्यासमोर इथं उभी आहे. तर फक्त मला दीदीची चिकाटीचं कौतुक वाटतं आणि कदाचित तुम्ही तिच्याकडून प्रेरणा घेऊ शकता जर तुम्ही एक क्रिएटर असाल तर. आत्ता तिच्या चॅनलला परत रिस्पॉन्स खूप कमी झाला आहे पण ती अजूनही कन्सिस्टंट आहे, ती अजूनही व्हिडिओज पोस्ट करते. आणि गंमत म्हणजे आता तिची मुलंही मोठी झालेली आहेत, मुलंही छान तिला सपोर्टिव्ह आहेत मुलं. आणि आता मुला यूट्यूब चॅनल तर ती करणारच आहे, असंच चालू ठेवणार आहे, पण ती अजून एक धाडसी निर्णय घेते आहे तिच्या मुलांसोबत. तर आत्ता मी सांगणार नाही कारण ती गोष्ट इन प्रोसेस आहे. ज्यावेळी तिचा तो धाडसी निर्णय म्हणजे ती स्वतः अवलंबेल किंवा ज्यावेळी तो खऱ्यामध्ये उतरेल त्यावेळी मी नक्की तुम्हाला तो शेअर करेन. इथे तयार झालेला आहे, गॅस बंद करू? नाही नाही, आता लिंबाचा सरबत घालूया यामध्ये. लिंबाचा रस, हा लिंबाचा रस तो एक कप घालायचा. हा एक कप काढून ठेव. एक कप बरं, गॅस चालूच ठेवायचा. हा चालूच ठेवायचा. बिया पण आहेत त्याच्या सहित घालते. हा ते नंतर आपल्याला गाळूनच भरायचंय, त्यामुळं काय इश्यू. आणि आता परत याला, हा आता फक्त एक उकळी आली की आपलं सरबत तयार. बरं दीदी, एक तारी पाक म्हटलं की सगळ्या बायकांना जाम टेन्शन येतं, कारण पाक करायचं म्हणलं की बायका म्हणतात बापरे हे सुकेल की काय, पण तो कॉन्फिडन्स मात्र मी दीदीमध्ये नेहमी बघितला. अरे हा रव्याचे लाडू करायचे ना, चल करू. मी तर म्हणते ती रव्याच्या लाडू मधली एक्सपर्ट म्हटलं तरी पण चालेल. आणि आता दीदीमुळे मी सुद्धा तितकी कॉन्फिडन्स झालेली आहे रव्याचे लाडू करण्यात. मला वाटतं याला आता उकळी आली. हा तर आता बघ, पाकाला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय.
एक टीस्पून, हाँ एक टीस्पून साधं मीठ आणि एक टीस्पून सैंधव काळं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बारीक कर गॅस, अर्धा मिनिट याला उकळून घेऊया म्हणजे हे तयार होईल. हां हे तयार, आता थंड झालं की हे तुम्ही 3 ते 4 महिने आरामात फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. आता गॅस बंद कर. झालेलं आहे आपलं प्रीमिक्स, याला आता थंड याला थंड करून घेऊया. तर आणखी एक सांगायचं म्हटलं तर कोणतंही काम असेल किंवा यूट्यूब असेल तुम्ही फक्त त्यामध्ये सातत्य ठेवा, प्रयत्न करत राहा. सक्सेस तर मिळतोच, किंवा जरी तुम्हाला सक्सेस नाही मिळाला तर आपला प्लॅन बी पण रेडी पाहिजे. तुम्ही फक्त आपल्याला असं वाटायला नको की आपण यासाठी काहीच केलं नाही, त्यामुळे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. हो, कारण यूट्यूब अनालिटिक्स थोडेफार खालीवर होत राहतात. यश मिळालं तर ठीकच आहे, पण जर नाहीच मिळालं तर थोडा प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे की प्लॅन बी आपला तयार असायला पाहिजे. आणि त्यामुळेच दीदी अजूनही तेवढी खंबीर आहे. अरे तर मला वाटलं हे थंड झालं आहे आपण याला काढून. हो हो, दीदी आता हे थंड झालं आहे. हो आपलं हे प्रीमिक्स तयार झालं ना? तयार झालं, तर आपण आधी काढून घेऊया. बरं, म्हणजे याच्यातल्या बिया आणि काही साखरेतला कचरा वेगळा होतो. आता याचा सरबत कसा बनवायचा ते पण आपण बघूयात. तर आपलं हे प्रीमिक्स तयार झालं, आता हे स्टोअर कसं करायचं? आता हे काचेची बरणीमध्ये घ्यायचं, पण ती कोरडी असली पाहिजे, त्याला पाण्याचा अंश नको. आणि त्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये 3-4 महिन्यापर्यंत हे स्टोअर करून ठेवू शकता. बरं, आणि आता याचं सरबत कसं करायचं हा ते बघूया आपण. बरं, तर आता आपण 2 प्रकारचे सरबत बनवूयात. तर इथे मी थोडासा पुदिना घेतला आहे, 7-8 पानं बारीक चुरून घेतलेली आहेत, आणि हा सब्जा आहे. तर हा सब्जा माहिती असेल बऱ्याच.